नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये। ऐरोली विधानसभा जी नवी मुंबईच्या अखेरत येते, नवी मुंबई क्षेत्रामध्ये येते, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये, अशा ऐरोली विधानसभेतून महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या तिसरी महाआघाडी आहे जी आपण त्याला महाशक्ती परिवर्तन आघाडी बोलतो, परिवर्तन महाशक्ती आघाडी बोलतो काही जण, तर तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र स्वराज्य पक्ष ज्याचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती आहेत त्यांच्या पक्षातून अंकुश कदम हे उमेदवार आहेत आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली आज आणि त्यांनी याच्यामध्ये नमूद केलेल्या काही गोष्टी आहेत त्या आपण ऐकूयात। स्वराज्य पक्षाचा फॉर्म भरण्यासाठी 25 तारखेला 10 ते 2 दरम्यानमध्ये आम्ही फॉर्म भरण्याची नियोजन केलेलं आहे। तो फॉर्म भरण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांचे चिरंजीव युवराज शहाजीराजे भोसले या ठिकाणी येणार आहेत। त्यानंतर स्वराज्य पक्षाची ध्येयधोरणं ठरलेली आहेत नवी मुंबईसाठी। इथल्या माथाडी कामगार असेल, त्यांच्या पेन्शनचा विषय असेल, इथली शिक्षण व्यवस्था असेल, इथले पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा असेल, इथल्या गाव असतील, गावठाण असतील, इथे विजेचा प्रश्न असेल, इथे पाण्याचा प्रश्न असेल, मुळात ट्रॅफिकचा प्रश्न असेल, आणि इथे माझ्या सगळ्यात येणाऱ्या तरुण बांधवांना रोजगाराचा सगळ्यात मोठा प्रश्न असेल, या संदर्भात मोठे प्रशिक्षण केंद्र असेल, अशा पद्धतीचं पायाभूत सर्वसामान्य जनतेसाठी जे जे करायला लागेल ते ते करण्याचं काम स्वराज्य पक्षाकडून केलं जाईल। तर अशा प्रकारे ऐरोली विधानसभेमधील शिक्षण, आरोग्य, झोपडपट्टी सर्वेक्षण, झोपडपट्टी पुनर्विकास, LIG MIG घरं, गरजेपोटीची घरं, अशा विविध विषयांवर अंकुश कदम यांनी आपले मत व्यक्त केलेले आहे। त्या संदर्भातल्या प्रशासन समस्या ज्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत, ज्या MIDC भागातल्या आहेत, कमी दाबातून येणारा पाणी पुरवठा आहे त्याच्याबद्दल आहे, पाणी पुरवठ्याबद्दल आहे, त्याबाबत अंकुश कदम यांनी मतं मांडलेली आहेत। ते प्रशासन समस्या घेऊन ते जनतेसमोर जाणार आहेत। ते प्रशासन समस्या सोडवण्यासाठी अंकुश कदम यांना महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे जे उमेदवार आहेत, जे मराठा आंदोलनामधून जे निर्माण झालेले आहेत, त्यांची निर्मिती झालेली आहे, अशा अंकुश कदम यांना भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी ते स्वतः जनतेपर्यंत जाणार आहेत। त्यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला निवडून द्यावा अशी त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे, तसे आवाहन ऐरोली विधानसभेतील जनतेला केलेले आहे।